नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेले आहात आपल्या आजीकडून आजोबांकडून. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला जाऊया नवीन गोष्टीकडे. तर गोष्ट आहे चार मैत्रिणींची. ह्या चार मैत्रिणी या नर्सिंगच्या लास्ट इयरला होत्या आणि लास्ट इयरला आल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक असा भयानक प्लॅन चालू होता. त्यांना असं काहीतरी करायचं होतं की आजपर्यंत त्यांच्या हॉस्टेलमध्ये कोणी केलं नसेल आणि त्यांना असं काहीतरी करून एक मेमरीज बनवायच्या होत्या, काही आठवणी बनवून त्यांना हे कॉलेज सोडायचं होतं. आणि ह्या आठवणी बनवता बनवता लास्ट इयरचे 6 महिने तर निघून गेले, पण त्या चौघी पण ही जी गोष्ट आहे ते विसरले नव्हते. आणि 6 महिन्याच्या नंतर जी ईशा होती तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की तिची जी सिनियर होती त्यांनी ह्या चौघींना एक गोष्ट सांगितलेली आणि ती गोष्ट ईशाने तिच्या मैत्रिणीबरोबर शेअर केली. त्या चौघी पण ह्या गोष्टीसाठी नाही नाही करत होत्या, पण ईशाला ही जी गोष्ट होती जी तिच्या सिनियरने सांगितली होती ते तिला करायचंच होतं आणि ती ह्या गोष्टीसाठी त्या तिघींच्या पण हात धुवून मागे लागलेली. आणि बाकीच्या मैत्रिणींची नाव होती दिया, सोनम आणि पूजा. या चौघींना पण एक दिवस कॉलेजला सुट्टी होती आणि त्या सुट्टीमध्ये दिवसभर बोर झाल्या होत्या. आणि रात्री जेवल्याच्या नंतर ईशाने परत तोच टॉपिक काढला की आपण तो गेम खेळूया जो आपली सिनियर आपल्याला सांगितला आहे तो. तर सर्वांचा या गोष्टीवरती विश्वास पण नव्हता आणि त्यांना ही गोष्ट करायची पण नव्हती, पण ईशाचं सारखं सारखं बोलणं ऐकून ते ह्या गोष्टीचं सारखं सारखं बोलणं ऐकून ते लोक कंटाळले होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात नसतानाही त्यांनी ईशाला ह्या खेळासाठी ह्या गेमसाठी होकार दिला. आणि तो गेम होता प्लॅन चेट. आता प्लॅन चेट काय असतं हे माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो की हा गेम चुकून पण खेळायला जाऊ नका. किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला माहीत नाही, पण मी तुम्हाला विनंती करेन हा गेम खेळू नका, हा आपल्या जीवावर बेतू शकतो. तर प्लॅनचेट हे असं असतं की एक बोर्ड असतं आणि त्या बोर्डवरती लेटर्स आणि नंबर्स असतात आणि त्या लेटर्स आणि नंबर्सद्वारे आपण ज्या एरियामध्ये बसलो आहे, ज्या जागेमध्ये बसलो आहे किंवा ज्या घरामध्ये बसलो आहे त्या घरामध्ये फिरणाऱ्या किंवा आजूबाजूला भटकणाऱ्या आत्मा आणि प्रेत यांच्याशी संवाद साधला जातो, असा हा गेम आहे. आणि त्या चौघींनी पण हॉस्टेलमध्ये सर्व झोपण्याची वाट बघितली. सर्व झोपेपर्यंत रात्रीचे 11 साडे 11 झाले. 11 साडे 11 नंतरच्या चौघींनी पण आपल्या रूमच्या दरवाजे खिडकी बंद करून घरामध्ये मेणबत्ती लावून रात्री 12 नंतर हा गेम चालू करण्याचं ठरवलं. पण हा गेम चालू करायला त्यांच्याकडे बोर्ड नव्हता. तर अचानक ईशाने आपल्या बॅगमधून तो बोर्ड काढला आणि त्यांच्यासमोर ठेवला. सर्वांनी विचारलं ईशाला की अरे हा कुठून घेऊन आलीस, तर तिने सांगितलं की ज्या मैत्रिणीने आपल्याला सांगितलेलं ह्या गेमबद्दल मी हा तिच्याकडूनच घेऊन आली आहे. त्याच्यानंतर त्या चौघींनी पण तो बोट जमिनीवरती ठेवला, त्या बोटच्या बाजूला मेणबत्त्या लावल्या, घरामध्ये मेणबत्ती लावली आणि हा गेम खेळायला सुरुवात केली. त्या चौघी पण एका सुरामध्ये आणि एका तालामध्ये बोलायला लागल्या की जो कोणी पण इकडे आजूबाजूला असेल, जो माझा आमचा आवाज ऐकत असेल, त्यांनी आम्हाला एखादा इशारा द्या, आमच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आणि हेच वाक्य ते बार 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 बोलत होते. आणि काही मिनिट गेल्याच्या नंतर 5-10 मिनिटांनंतर कोणताही रिस्पॉन्स त्या बोर्डवर आला नाही किंवा त्यांना आजूबाजूला तसं वाटलं पण नाही. तर सर्वांनी हा गेम खेळायचा बंद करायचा असा विचार केला आणि सर्वांनी ईशाला सांगितलं बघ आता तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, आम्ही तुझ्यासाठी हे केलं, आता हे बंद कर. आता ह्याच्यानंतर आता हा जो टॉपिक आहे तो इथेच बंद कर. आता ह्याच्यानंतर पुढे
हा टॉपिक निघाला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या चौघी पण झोपायला गेल्या. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर तिघी पण कॉलेजला लवकर गेल्या आणि ईशाही मागे होती, ती मागून कॉलेजला गेली. कॉलेज संपल्याच्या नंतर त्या चौघी पण सोबत हॉस्टेलवरती सोबत आल्या. सोबत आल्याच्या नंतर त्यांनी रूमचा दरवाजा खोलला. बघतात तर काय, त्यांचा जो रूम होता त्या रूममध्ये त्यांचे कपडे, त्यांचे बुक्स यांचा सत्यानाश झाला होता. सर्व गोष्टी इकडे तिकडे पडल्या होत्या. त्या तिघींना पण, म्हणजे दिया, पूजा आणि सोनमला, असं वाटलं की ह्या सर्व गोष्टी ईशानेच केल्या असतील. आणि त्यांनी हा विषय त्या तिघींपर्यंतच ठेवला. त्यांनी हा विषय ईशापर्यंत पोहोचू दिला नाही. दुसऱ्या दिवशी सोनमची तब्येत अचानक खराब होते. या तिघी पण कॉलेजला निघून जातात आणि सोनम एकटीच त्या हॉस्टेलमध्ये, त्यांच्या रूममध्ये झोपलेली असते. तिला ताप आलेला असतो आणि ती झोपलेली असतानाच अचानक तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत असतं. तर सोनमला वाटतं की ह्या तिघींपैकी कोणतरी लवकर आली असेल आणि तीच माझ्या डोक्यावरती हात फिरवत असेल. तर सोनम शांत झोपून राहिली होती. पण काही मिनिटांनंतर तोच हात, डोक्यावरचा हात, सोनमच्या गळ्यापर्यंत पोहोचला आणि सोनमला, सोनमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला. सोनम डोळे उघडते तर तिला समोर कोणीच दिसत नाही. पण तिला असं वाटत असतं की कोणाच्या तरी हात माझ्या गळ्याच्या भोवती आहेत. तिचा जीव गुदमरत येतो. स्वतःला त्या गोष्टीमधून सावरून ती त्याच्या तावडीतून सुटून कशीबशी त्या रूमच्या बाहेर निघून, हॉस्टेलच्या पण बाहेर जाऊन ती त्या तिघींच्या येण्याचा वेट करत असते. त्या तिघी आल्याच्या नंतर त्या तिघींसोबत ती त्या रूममध्ये त्याने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगते. पण कोणीच तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. सर्वच तिचा मजाक उडवतात आणि तिला सांगतात की तुला ताप आला होता आणि ताप आल्याच्या नंतर अशा गोष्टी आपल्यासोबत होत असतात. आणि सर्वांनी हा विषय इथेच सोडून दिला. वीकेंड येणार होता आणि वीकेंडला दिया सोडून ह्या तिघी पण आपापल्या घरी निघून जात असत. कारण दियाचं घर हे त्या सिटीपासून दूर होतं आणि ह्या तिघी पण त्याच सिटीमधल्या होत्या. म्हणून ह्या तिघी हर वीकेंडला आपापल्या घरी निघून जात असत. आणि त्या दिवशी तेच झालं. दिया हॉस्टेलमध्येच राहिली आणि रात्री जेवणाच्या नंतर ती त्या रूममध्ये झोपून गेली. रात्री झोपल्याच्या नंतर रात्री 1-2 दरम्यान त्या अचानक त्या रूममधलं जे टेम्परेचर होतं ते डाऊन झालं. म्हणजे त्या रूममध्ये थंडी वाढली. एवढी थंडी वाढली की जी दिया होती ती त्या थंडीमध्ये कापायला लागली. आणि एवढ्या थंडीमध्ये कोणाचा तरी गरम हात हा ईशाच्या डोक्यावरती आला आणि तो फिरू लागला. दियाला वाटलं की ह्या तिघींपैकी कोणीतरी एक असेल. पण थोड्या टायमानंतर दियाच्या लक्षात आलं की ह्या तिघी तर वीकेंडला आपापल्या घरी गेल्यात, मग माझ्या डोक्यावरती हात कोण फिरवत आहे. हा विचार येताच ती त्या बेडवरती उठून बसली. उठून बघते तर आजूबाजूला कोणच नव्हता. तिला वाटलं भास झाला असेल. ती परत बेडवरती झोपायला जाणार तर बेडच्या उजव्या साईडला तिला तो स्पष्ट आणि क्लिअर दिसला. दियाने आजपर्यंत भूत, आत्मा ह्या गोष्टी बघितल्या नव्हत्या आणि आज तिने पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिचा आवाज हा आतमध्येच राहिला होता. तिची मान ही अडकली होती त्याच डायरेक्शनमध्ये ज्या डायरेक्शनमध्ये तो उभा होता. तिला काय करू काय नाही करू समजत नव्हतं. ती आवाज तर देत होती पण तो आवाज कोणीतरी तिच्या आतमध्येच दाबून ठेवला होता. काही सेकंद गेल्याच्या नंतर तिने जीवाच्या आकांतामधून आवाज बाहेर काढला आणि तो आवाज हॉस्टेलमधल्या बाकीच्या मुलींपर्यंत पोचला. ती जोरजोरात आवाज देऊ लागली. बाकीच्या हॉस्टेलमधल्या मुली तिच्या दरवाजासमोर आला. दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजावरती नॉक केलं.
जोरात ठोकायला सुरुवात केली, पण दियाला एवढी हिम्मत होत नव्हती की ती जाऊन तो दरवाजा खोलेल आणि त्यांना हा सर्व प्रकार सांगेल. ती तशीच त्या बेडवरती स्तब्ध बसली होती. तिच्या हातापायातला प्राण नव्हते. काही मिनिटांनंतर तो जो कोणी पण होता तो तिथून गायब झाला. ईशाने अजून हिम्मत करून धावत जाऊन तो दरवाजा ओपन केला, सर्वांना घडलेली हकीकत सांगितली, पण पुन्हा तेच, कोणीही दियाच्या त्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हता. ही अशी गोष्ट असते की ज्याच्याबरोबर घडते त्यालाच ती समजते, बाकीच्यांना ह्या सर्व गोष्टी मजाकच वाटत असतात. दियाने पूर्ण रात्र त्या मुलींच्याच रूममध्ये काढली. ती वाट बघत होती सकाळ होण्याची. जशी सकाळ झाली तशीच ती आपल्या घरी निघून गेली आणि त्याच्यानंतर तिघी पण आपल्या हॉस्टेलवरती रिटर्न आल्या. घरी हॉस्टेलला आल्याच्या नंतर त्यांना झालेला सर्व प्रकार ह्या हॉस्टेलच्या मुलींकडून समजला. प्रकार समजल्याच्या नंतर त्या तिघी पण दियाला भेटण्यासाठी तिच्या घरी निघून गेल्या. दियाच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांना इथे तर अलग प्रकार दिसून आला. त्यांनी ह्याच्या आधी कधीही बघितला नव्हता. दियाच्या घरी दोन बाबा बसले होते आणि त्या बाबांसमोर दिया ही खाली मान टाकून झोपली होती. आणि जशी या तिघींची एंट्री झाली, तिने मानवरती करून, म्हणजे दियाने मानवरती करून ईशाकडे इशारा करून जोरजोरात ओरडायला लागली की मला हिनी बोलवलं आहे आणि हिच्या बोलण्यावरून मी इथं आलो आहे आणि मी या चौघींमधली कोणतरी एक माझ्यासोबत घेऊन जाणार, तरच माझं इथं येणं हे पूर्ण होईल. आणि एवढं बोलल्याच्या नंतर सर्वांची नजर ईशाकडे गेली आणि आता त्या चौघींना पण त्या तिघींना पण समजलं होतं की जो आपण प्लॅन चेटचा गेम खेळलो होतो त्याच्यामुळं हे हा सर्व प्रकार झाला आहे. पण तेवढ्यात सोनम बोलली की हा गेम तर आपण चौघी पण खेळलो होतो, मग फक्त ईशाच का? तर समोरून आलं की तुम्ही चौघी नाही, ही एकटीच खेळली होती. आता हे त्या तिघींसाठी पण आणि बाकीच्या लोकांसाठी पण थोडं कन्फ्युजिंग होतं, कारण हा गेम तर या चौघी पण खेळल्यात, पण तो जो कोणी होता हा फक्त ईशाकडेच का इशारा करतोय? त्यांनी ईशाला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ईशा काही सांगायला तयार नव्हती. फोर्स केल्याच्या नंतर, भरपूर फोर्स केल्याच्या नंतर ईशाने आपली चुप्पी तोडली आणि तिने पुढे सांगायला सुरुवात केली की त्या रात्री तुम्ही तिघी झोपल्याच्या नंतर मध्यरात्री मी पुन्हा उठले. मी पुन्हा तो बोर्ड होता तो मांडला, मेणबत्त्या लावल्या आणि त्या बोर्डवर मी गेम खेळत होते, कारण मला हा गेम खेळायचाच होता. कोणत्याही परिस्थितीत मला हा गेम खेळायचाच होता. मला हे बघायचं होतं खरं असतं की खोटं असतं आणि तो मी गेम खेळले. तो गेम खेळत असताना मी जशी सुरुवात केली त्याच्या काही सेकंदानंतर आपल्या रूमच्या दरवाजावर एक थाप झाली आणि ती थाप ऐकून मी घाबरले आणि मी तसेच जाऊन बेडवरती झोपले आणि त्याच्यानंतर मी उठले नाही. पण मला वाटलं त्या बोर्डवरती कोणतीच हालचाल झाली नाही, म्हणजे कोणीही आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही आणि त्याच्यामुळे तो मी बोर्ड क्लोज न करता तसाच ठेवला. एवढं बोलून ईशा तिथे थांबला. हा सर्व झालेला प्रकार आता त्यांच्या लक्षात आला होता. ईशाने केलेली घोडचूक ही त्यांच्या लक्षात आली होती. त्या बाबांनी तो बोर्ड मागवला आणि त्या बोर्डवरती जो कोणी पण होता त्याला त्या बोर्डवरती बोलवलं आणि परत त्याला आपल्या दुनियामध्ये जायला सांगितलं. त्याच्यानंतर त्या बाबांनी त्या चौघींच्या पण हातावर एक ताबीज एक दोरा बांधला आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले. काही दिवसानंतर त्या बाबांनी ज्याला जायला सांगितलं होतं तो अजूनपर्यंत गेला नव्हता असं बोलायला हरकत नाही, कारण तो त्या रूममध्ये असल्याचा दावा त्याची जाणीव हा त्या चारही मुलींना करून देत होता. त्यांना इजा पोचवत नव्हता, पण
तो त्या रूममध्ये असल्याचा दाखला हा मुलींना सारखा देत होता. काही महिन्यानंतर त्या मुली त्या चौघी पण त्या कॉलेजमधून पासआउट झाल्या आणि निघून गेल्या. पण त्यांच्या ज्युनियरकडून अजूनही त्या गोष्टी त्यांना ऐकायला भेटत असतात की त्या रूममध्ये अजूनही काही हालचाली होत असतात. आणि हा तो होता की अजून कोणी त्यांच्या बोलण्यावरून तिथे आला होता हे माहीत नाही. आणि मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपली. आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, ही स्टोरी कशी वाटली, हा अनुभव कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमच्याकडे पण जर अशा गोष्टी असतील तर आम्हाला नक्की पाठवा आमच्या इंस्टाग्राम IDवरती किंवा मग ईमेल IDवरती. तर परत भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सुखरूप रहा.